नमस्कार मंडळी. अनेकदा 100% घरामधून कधीतरी विचारला जाणारा किंवा विचार करता येण्यासारखा प्रश्न आणि माहिती आज आपण आपल्या या एपिसोडमध्ये घेतो आहोत. स्त्रीधनावर पतीचा अधिकार असतो का, असा आजचा विषय आहे. दोन्ही बाजूचे परस्पर सामंजस्य आणि सहकार्य यामुळे विवाहात निर्माण झालेले नाते टिकत असते. परंतु काही निमित्ताने वाद जर विकोप आला जातो, पत्नीला मिळालेले दागिने, साड्या, भेटवस्तू, कुणाच्या यावरून भांडणे सुरू होतात. पत्नी या वस्तू परत मागू लागते, मात्र सासरची मंडळी नकार देतात. त्यामुळे स्त्रीधन म्हणजे काय, त्यावर अधिकार कोणाचा, यावर पती दावा करू शकतो का, आदी अनेक प्रश्न निर्माण होतात. जाणून घेऊया कायदा याबाबत नेमके काय सांगतो ते. स्त्रीधन म्हणजे नेमके काय? महिलेला विवाहावेळी देण्यात आलेल्या वस्तू, दागिने, साड्या, नातेवाईकाकडून मिळालेल्या भेटवस्तू आदींचा समावेश स्त्रीधनात होतो. यामध्ये भेट म्हणून दिलेल्या मालमत्तेचाही समावेश होतो. भेटवस्तू माहेरकडून मिळालेल्या असो वा सासरकडून, दोन्हींचा समावेश स्त्रीधनात होतो. कुणालाही दाव्याचा अधिकार नाही. हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 आणि हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार महिलेला स्त्रीधन आपल्याकडे ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्त्रीधनाचा वापर ती कसाही करू शकते, ते ती कुणालाही देऊ शकते, तसेच विकूही शकते. सासरची मंडळी तसेच पतीचा या स्त्रीधनावर काहीही अधिकार नसतो. महिलेने स्त्रीधन सासरची कुणाही व्यक्ती, पती, सासू किंवा सासरे यांना ठेवण्यासाठी दिले असले तरी ते केवळ स्त्रीधन रक्षणकर्ते ठरतात. महिलेने स्त्रीधनाची मागणी केली असता त्यांना नकार देता येत नाही, तिला ते परत द्यावेच लागतात. स्त्रीधन परत करण्यास सासरच्या मंडळीने नकार दिला तर महिला पोलिसात तक्रार करू शकते. पतीपासून विभक्त झाल्याच्या स्थितीत महिला कायद्याने स्त्रीधन सोबत घेऊन जाऊ शकते. मृत्यूनंतर स्त्रीधनावर कोणाचा अधिकार? स्त्रीधनावर महिलेचा एकाधिकार असतो. मृत्यूनंतर ते कोणालाही मिळावे हे तिच्या मृत्यूपत्रावर अवलंबून असते. मृत्यूपत्र न करता निधन झाल्यास त्या महिलेच्या वारसदारामध्ये स्त्रीधनाचे वाटप केले जाते. सुप्रीम कोर्टाचे आदेश काय? केरळच्या एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आदेशात स्पष्ट म्हटले होते की संकटात पत्नीच्या स्त्रीधनाचा वापर करता येईल, परंतु हे धन परत करणे ही पतीची जबाबदारी आहे, यावर दोघांचा संयुक्त अधिकार नसतो. अर्थात आजच्या या विषयाच्या पाठीमागं कुटुंबातला कलह निर्माण व्हावा असा नाही, तर कुटुंब एकोप्यानं राहावं. खास करून अजूनही अनेक घरांमध्ये पिढीजातपणे पुरुषांची मक्तेदारी असल्यासारखी संपत्तीचा वाटा पुरुषाच्या मनावर असतो, किंवा एखादी गोष्ट खरेदी किंवा विक्री करण्याचे अधिकारसुद्धा पुरुष मंडळी घेतात. पण त्याबरोबरच स्त्रियांनाही तो अधिकार मिळाला पाहिजे, किंबहुना तो अधिकार लिखित आहे, तो कायद्याने आहे हे समजणे आवश्यक आहे. आणि स्त्रीधन शेवटी त्या कुटुंबाचं धन असतं, पण त्या कुटुंबाच्या धनावर फक्त स्त्रीचाच अधिकार असतो हे समजून घेणे भाग आहे. आणि खरं तर ज्या घरामध्ये स्त्रीधनात वाढ होत असेल ते घर अधिक संपन्न होत असेल याबद्दल काहीही शंका घ्यायला कारण नाही. म्हणून स्त्रीधनामध्ये विविध प्रकारच्या ज्या वस्तू मिळतात त्या स्त्रीधनातल्याच आहेत हे लक्षात ठेवावं. त्याचा इतरत्र वापर होऊ नये, अट्टास होऊ नये, आणि स्त्रीधन हे त्या घरचं सगळ्यात महत्त्वपूर्ण धन आहे हे लक्षात ठेवावं. म्हणजेच महिलांना त्या घरामध्ये आल्यानंतर जो सर्वात मोठा अधिकार आहे तो अनेक अधिकारापैकी एक अधिकार म्हणजे स्वतःचं स्त्रीधन हा त्यांच्या अधिकारातला भाग आहे. तेव्हा इतर कुठल्याही बाबतीमध्ये डोळेझाक न करता किंवा दुर्लक्ष न करता स्त्रीधन आपल्या कुटुंबातलं, आपल्या घरातलं अधिक चांगलं राहावं, अधिक वाढत जाणारं असावं आणि ते आपल्या अर्धांगिनीला केव्हाही वापरता यावं यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. हा एकच उद्देश आहे की कुटुंबाच्या संपत्तीमध्ये महिलांच्या स्त्रीधनाचा सगळ्यात मोठा महत्त्वपूर्ण आणि एकाधिकारशाहीनं अधिकार असतो हे समजणं अपेक्षित आहे. आणि ते जर समजलं आणि त्यासाठी कुटुंबाने सन्मानानं स्त्रीला ते अधिकार दिले तर निश्चितपणे त्या कुटुंबामध्ये सर्वाधिक सुख राहू शकतं. आणि म्हणूनच स्त्रीधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यावर पतीचा अधिकार असतो का, तर तो नसतो. फक्त
त्या महिलेचा आणि महिलेचाच त्यावर अधिकार असतो हे सत्य आहे.